सरकारी भरते, परीक्षांची घोटाळे, एसटी कर्मचाऱ्यांचा चिघळलेला संप, रद्द झालेला ओबीसी आरक्षण आणि त्यामुळे निर्माण झालेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा घोळ, ही सध्याची राज्याची परिस्थिती असल्याचं बोललं जात आहे आणि यावरचाच हा सविस्तर रिपोर्ट पाहूया। सरकार शोधा बक्षीस जिंका, कुठे आहे महाविकास आघाडी सरकार? राज्यातल्या जनतेला वाली कोण? भाजपला सत्तेतून बाहेर ठेवायचं म्हणून महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आली खरी, पण हे सरकार सतत अस्थिर आणि वादात राहिलंय। त्यातच आता मुख्यमंत्र्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे सरकार नेमकं कुठे आहे, सरकार कोण चालवतंय, असे प्रश्न उपस्थित होत आहेत। गेल्या काही दिवसात राज्यातले अनेक प्रश्न प्रलंबितच राहिलेत आणि तिन्ही पक्षांचा एकमेकांशी समन्वय नसल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालंय। एसटीचा संप अजूनही सुरूच आहे। राज्य सरकार हा संप हाताळण्यात अयशस्वी झालंय। राज्यातल्या विविध परीक्षा, त्यातली पेपरफुटी, या सर्वांचा नोकर भरतीवर परिणाम झाला, त्यामुळे परीक्षार्थी आणि तरुणांमध्ये रोष निर्माण झालाय। मराठा आरक्षणामुळे सरकार अडचणीत असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर ओबीसींचं राजकीय आरक्षण धोक्यात आलं। ओबीसी आरक्षणाशिवायच या निवडणुका होणार असल्यामुळे राज्यातली परिस्थिती सध्या तणावपूर्ण आहे। शाळा सुरू करण्याबाबतही सातत्यानं घोळ समोर येत आहेत। कॅबिनेटमध्ये चर्चा होऊन 1 डिसेंबरपासून शाळा सुरू होणं अपेक्षित असतानाच मुंबई, ठाणे आणि पुण्यात शाळा सुरू व्हायला 16 डिसेंबर उजाडला। इतके सगळे प्रश्न असताना सत्ताधाऱ्यांकडून मात्र सगळं काही आलबेल असल्याचं सांगितलं जात आहे की वेळीच ऍक्शन घेऊन जो अभ्यास करतो, जो मेहनत करतो, त्याला न्याय देता, त्याला ॲक्शनमध्ये असलेलं सरकार म्हणायचं। मुख्यमंत्र्यांवर टीका तुम्ही सातत्यानं करता, सरकारवर तुम्ही सातत्यानं टीका करता का? सरकार पडत नाही म्हणून आपल्याला कसंही करून हे सरकार पाडायचं आहे आणि ते पडत नाही म्हणून खोटे नाटे आरोप करायचे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 10 नोव्हेंबरला पाठ आणि मणक्याच्या दुखण्यामुळे रुग्णालयात दाखल झाले। 2 डिसेंबरला त्यांना रुग्णालयातून सुट्टीही मिळाली, पण या मधल्या काळात सरकार सुस्त आणि प्रशासन ढिम्म झालं। मुख्य सचिवांना शेवटपर्यंत मुदतवाढ न दिल्यानं शेवटच्या क्षणी नवीन मुख्य सचिवांची नेमणूक करावी लागली। ही सगळी अशी स्थिती असताना काँग्रेसचा नाराजीचा सूर कायम आहे। मुंबई काँग्रेसने राहुल गांधींच्या सभेसाठी सरकारविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली, तर काँग्रेसमुळे हे सरकार टिकून आहे असा इशारा काँग्रेसचे मंत्री सतत देतात। ते काय चुकीचं बोलले असं थोडंच आहे। शेवटी 3 घटक पक्ष आहेत आणि 3 घटक पक्षामध्ये प्रत्येकाचं महत्व आहेच, आमचंही महत्व आहे। काँग्रेस शिवाय काही होणार आहे का? तुम्ही नीट लक्षात घ्या की देशामध्ये काँग्रेसच आहे। असं आहे की बाकी सगळे जे राज्य पातळीवर पक्ष आहेत त्यांना एकत्र घेऊन जायची शेवटी क्षमता सुद्धा काँग्रेसचीच आहे। युपीएचं सरकार सुद्धा करायचं ठरलं, युपीए करायची ठरली तरी शेवटी काँग्रेस शिवाय युपीए होणार आहे, नेतृत्व काँग्रेसला द्यावं लागणार आहे, हे सगळ्यांना मान्य आहे। राज्याच्या विकासाचा गाळा हा पुढे चालत राहिला पाहिजे या अनुषंगाने महाविकास आघाडीने निश्चित प्रयत्न केला। या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचा मोठा वाटा आहे, आम्ही आहोत म्हणून सत्ता आहे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे। आणि काँग्रेसच्या ताकदीनेच या महाविकास आघाडीचा विचारपूर्वक निर्णय जो आपण घेतला त्या निर्णयाच्या अनुषंगाने हे सरकार मजबूत राहिलं पाहिजे। मुख्यमंत्रीच नसल्यामुळे मोजके मंत्री मंत्रालयात हजेरी लावतात आणि अधिकारी सुद्धा जास्त काळ मंत्रालयात थांबत नाही असंच चित्र आहे। मंत्रिमंडळ बैठकीला मंत्रालयात काहीशी लगबग दिसते, पण एरवी मात्र मंत्रालयही सुस्तच असतं। कोरोना संकट, नैसर्गिक आपत्ती, केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा, या सगळ्यांना सरकार गेली 2 वर्ष सतत तोंड देत आहे। विरोधक महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याची एकही संधी सोडत नाहीत। असं असताना सरकार कायम अलर्ट मोडवर असणं आवश्यक आहे, पण गेल्या काही दिवसात महाविकास आघाडीतल्या 3ही पक्षात समन्वय नसल्याचं चित्र आहे। राज्यातल्या 12 कोटी जनतेला त्यामुळे वाली कोण आणि त्यांचे प्रश्न कोण सोडवणार, असाच प्रश्न आता विचारला जातोय। रश्मी पुराणिक, साम टीव्ही न्यूज, मुंबई।